चाळीस रुपये किलो वांग्याची विक्री ही 40 लाखांच्या मोटारीतून करण्याची वेळ एका शेतकऱ्यावर आलेली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. प्रताप पाटील यांनी 2 एकर शेतामध्ये सेंद्रिय वांग्याचं उत्पादन घेतलं. मात्र कोरोनामुळे भाजीपाल्याच्या बाजारावरच नियंत्रण आलेलं आहे आणि अशातच या शेतकऱ्यानं स्वतःची मोटार बाहेर काढत त्यातून भाज्यांची विक्री करणं सुरू केलेलं आहे. ही ऑर्गॅनिक आयांना प्रचंड मागणी आता इथं व्हायला लागली. कमीत कमी दिवसाचे आम्ही 100 किलो वांगी विकतो. लॉकडाऊनचा परिणाम आहे आणि लॉकडाऊनचा परिणाम भरपूर झाला. जे 60 रुपये किलोने वांगी जाणारे ते आज 20 रुपये किलोने विकावे लागतात. ग्राहकांची पसंती आहे का आपल्याला? आणि ग्राहकांची तर पसंती आहे, पण वीर सगळीकडेच लॉकडाऊन असल्यामुळं ग्राहक किती घेऊन घेऊन कुणाचं घेणार वांगी. पण सेंद्रिय म्हणलं तरी तोच दर, हे जर म्हणजे रासायनिक म्हणलं तरी तोच दर. इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा साम टीव्ही.